आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये नेते मंडळींची चर्चा झाली आहे. या चर्चेत शरद पवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील आणि अनिल परब उपस्थित होते. काँग्रेस आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या रस्सीखेचामुळेच या भेटीला अत्यंत महत्व प्राप्त झालंय. नेमकं आता पवार या वादात मध्यस्थी करून मार्ग काढणार का हे पाहणं महत्वाचं असेल. दरम्यान आदित्य ठाकरे जेव्हा वायबी चव्हाण सेंटरमधून बाहेर पडले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की जाहीरनाम्यामध्ये एक दोन जे मुद्दे आहेत त्याबद्दलच चर्चा केली. त्यांनी जागा वाटपाच्या या वादाच्या ज्या टीका आहेत त्या फेटाळून लावल्यात. काही नाही, एक दोन जाहीरनाम्याचे जे मुद्दे होते ते चर्चेला आलेलो बस, बाकी काही नाही. एक दोन जाहीरनाम्याचे जे मुद्दे होते ते चर्चेला आलेलो बस, बाकी काही. तर कोणत्या जागेमध्ये महाविकास आघाडी तीढ आहे? आरमोरी, गडचिरोली, या दोन जागा सध्या समोर त्या ज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये तिढा आहे. तर यानंतर गोंदिया सुद्धा एक तिसरी जागा समोर आलेली आहे. भंडारा सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. बल्लारपूर हे हा सुद्धा एक मतदारसंघ आहे. दक्षिण नागपूर वरून सुद्धा वाद सुरू असल्याचं समजतंय.